सकाळी जाता सकाळी आता माय बोलली की उघडून बघा याला कसं झालंय भाऊ काय झालं. हिलाना पडेल तेरे को कैसे पता हिलाना पडेल माय बोलली हिलाने की कॉमन सेंस. गाइस हम लोग जा रहे हैं डॉक्टर के पास. खाने आ गया मम्मी. ए खा के डाला क्या? नहीं खाया. ऐसे हाथ मत लगा उसको खराब होता है. अच्छा धोया तुम्हें खराब होता है. सॉरी उसको नाही हिला ते तो खराब हो जाते. गाईस आम्ही रेडी झालो आहेत. आता जीप येणार आहे आमच्या गावातली म्हणजे बाहेर गेली आहे तर इथे थोड्या वेळानंतर आपल्या इथेच घरासमोर मी माय आणि प्रज्ञा आणि साहिलसुद्धा येतो आहे सोनोग्राफीसाठी. बघू आता रात्री एवढं पोटात दुखत होतं म्हटल्यावरती आपण नक्की काय आहे चेक करू. भेटूयात आता थोड्या वेळाने. बघू काय रिपोर्ट्स येतात. ही बघा प्रज्ञा कशी चमकते बघा. कुठे बाहेर जायचं म्हणलं की लगेच प्रज्ञा रेडी होऊन एकदम चगा नाही तर घरी कशी राहते. तोंड सुजले पाय सुजले ते बघा. चायनीज बघा गटर गज दिख रही गटर गज गटर गज गटर गज बघा. आपला मोगरा लावलाय बघा. सगळे फळ तोडले तुम्ही त्यांनी पण. आम्ही काल एक चार बाप. फ्यू मोमेंट्स लेटर गाडीची वाट बघत बसलो होतो आम्ही. आता प्रज्ञा थोड्याशा रील्स पण शूट केले आहेत तिच्या अकाउंटवरती तुम्ही जाऊन बघा. अर्धे साहिलने कॅमेरा पकडला अर्धा मी पकडला. गाईज मला भूक लागली होती म्हणून मी खायला आलो होतो घरी गपचूप. मला भूक वगैरे लागत नाही. सॉरी काय तर लागलं. प्रज्ञाला भूक प्यास लागत नाही. मला लवकर लागते भूक. मैंने बोला ना जब कुछ खाने का नहीं रहता बना हुआ. पण चायनीज दिसायला लागलो आता प्रज्ञा सोबत राहून. अरे मी चायनीज दिखती संगतीचा असर. 15 मिनिट्स लेटर कितना आलसी हो गया ये. कुछ काम का रहा नहीं अभी. आज आलस ने घेर लिया है तरीके गाइस. ये मेरे को बोलता है मैं आज जिम करूंगा कल जिम करूंगा आज जिम करूंगा कल जिम करूंगा. ऐसे करते 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 मेरा 9वां महीना हो गया. पर ये लड़का आईपीएल खत्म होने का वेट कर रहा है. नहीं गाइस ये बहुत लेजी हो गया आलसी हो गया. इसको कमेंट में बोलो थोड़ा आलसी लड़का. मुँह क्या छुपा रहे. मैंने कल इसको बहुत लेक्चर दिया. बोलता है कान से फोन निकल. आलसपना अच्छा नहीं रहता. बैड मैनर्स. मुझे गुस्सा आ गया आलस आलसपन से. बड़ा चप 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 चुप करते चुप. ओके गाईज आपलं कॅन्सल होणार होतं पण फायनली गाडी आली आणि आता 12 वाजले. 12 वाजता चाललो तर आम्ही आणि खूप ऊन लागते. झाली प्रज्ञा बघा आतमध्ये जाऊन. माय गेले होते आतमध्ये. मी फ्रीजचा स्टँड आणायला गेलेलो. माय पहिल्यांदा गेले आतमध्ये आज. मायने हार्ट बीट ऐकले बाळाचे. काहीच मी पर्स घेतली नवीन आणि प्रज्ञा म्हणते माझा फोटो ठेव पर्स मध्ये पण जागाच नाही आहे बघा. आणि पर्स मध्ये प्रज्ञाचे पैसे आहेत. पैसा देखा पैसा देखा.
पागल शिकारी जर मात्र शिकारी जर चेन मिळत सोनोग्राफी फीचे रिपोर्ट्स आले आहेत गाईज. आता चाललोय मॅडम कडे, डॉक्टर मॅडम कडे विचारायला. काय दोन्ही साईडला होते. रिपोर्ट्स बघून त्या डॉक्टर मॅडम सांगतील की काय कसं आहे आणि एक्झॅक्टली डेट काय आहे म्हणून. चला सांगतो मी तुम्हाला लगेच थोड्या वेळामध्ये. आणि घेतलं आपण ट्रीपसाठी गाईज आपल्या लेडीज. चला 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 66 एक किलो वजन वाढलं. 1 किलो हा 1 किलो वाढली. बघ साहेब तू चढ 26 किलो तू बघ रे. मग माहित 42 40 आणि 2 पकड रे मी बघू. नाही त्याच्या मायला रे देवा 1 किलो वाढलं रे. गाईज मॅडम दुपारचं जेवण करायला गेलेत आणि आम्ही बिचारी उपाशी आहेत 2 वाजले. चला ज्यूस पिऊन आम्ही सगळ्यांना ज्यूस पाजतो. इकडं काय खा म्हटलं तर खात नाही दोघी पण लेडीज. चला हा हे मॅडम आल्या. हे 2 मॅडम आणि सर साहिल सर. चला आईस्क्रीम तब तक के लिए फोन हँग व्हायला. गाईज आम्ही फ्रीजचा स्टँड आणलेला आहे कारण की फ्रीज मागे अगर कचरा अगर फ्रीज के पीछे कचरा होगा कचरा होगा तो फिर साफ कर पाऊ मैं. इसलिए गाईज गाईज लोग क्या होगा कोई बोल सकता है क्या. ये देखो गाईज 3 नारियल पानी. पेशे कम हो गए क्या, पानी कम हो गया पेट का. बच्चे का जो थैली का पानी रहता है ना वो कम हो गया इसलिए रोज दर्द होता था पेट में. इसलिए दर्द होता था पेट में रोज. ध्यान से ध्यान से थोड़ा सा और दूर 6 इंच थर्माकोल उड़ रहा. आइसक्रीम है वो, आइसक्रीम का पानी है. ओके गाईज आता आम्ही थोडं जेवण वगैरे केले आणि प्रज्ञा सकाळी खूप लवकर उठली होती तर तिला आली झोप आणि रिपोर्ट्स एकदम ओके आहेत ठीक आहे. फक्त पाण्याची कमतरतामुळे तिला पोट वगैरे दुखत होतं रात्री आणि 3-3:30 वाजता ती झोपली आणि माय पण बार बार चेक करत होती. बाबासुद्धा आलेले बघायला म्हणजे बरं आहे का वगैरे सगळे विचारत होते. त्यासाठी सर्व घाबरून गेलेले म्हणून आजच्या आज आपण सोनोग्राफी केली. तर डॉक्टर मॅडमने सगळं ओके सांगितलं आहे, काय हरकत नाही तशी, फक्त ते पेन आहे ते होतच राहील कारण आता. आणि मेन डिलिव्हरी डेट ती दिली आहे 26 जुलै किंवा 27 जुलै. सॉरी जून. म्हणजे आता आपल्याला फक्त 20 म्हणजे आता आपल्याला समजा 15-20 दिवसच वेट करायचं आहे मग बाळ डिलिव्हर होणार आहे, इकडे एंट्री मारणार आहे आपल्या फॅमिलीमध्ये. तर गाईज खूप एक्सायटेड आहोत आम्ही, जसे तुमच्यासारखे तुमच्याहून जास्त 3 पटीने तुमच्यापेक्षा जास्त एक्सायटेड आहोत आम्ही दोघं बाळासाठी. सो बघूयात, भेटूयात थोड्याच वेळात. लेटर दॅट सेम इव्हनिंग. हॅलो गाईज गुड मॉर्निंग. 12 वाजले आता, गुड मॉर्निंग झाली आहे आता 12:30 वाजले आणि जस्ट आमच्या गावाच्या ग्रुपमध्ये मेसेज आलेला की आत्ता पाणी सुटणार आहे. मी कन्फर्म केलं की दुपारी सुटणार आहे की आता रात्री सुटणार आहे, तर रात्री सुटणार आहे आणि आमच्या गावाला 8-10 दिवस झालं पाणी नाही सुटलं आहे ह्या नळाला, जे नळ बसलेत ना नवीन, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झालेली, काहीतरी मोटर वगैरे जळालेली. तर सगळे झोपले आता, सगळा गाव झोपला आहे पण आता एक प्रज्ञाच्या ह्याच्यामुळे आम्ही झोपलो नव्हतो. मी मग मी मेसेज वाचला लगेच
आता मला जेवढ्या लोकांना उठवता येईल तेवढ्याला मी उठवेल. पण बघू आधी पाणी येतं का. पाणी आलं की मग मी सगळीकडे आरडाओरडा करेल, पाणी आलं पाणी आलं. क्रांती करू आज गाईज. चला पण जाऊ तर रात्री सुटतं तर काय अफसोस नाही, पण पाणी सुटतं ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण सगळेजण खूप त्रासले आहेत. परत पहिल्यासारखे सगळेजण विहिरीवरती पळायला लागले आहेत पाण्यासाठी, म्हणजे सगळे पाणी आणायला सकाळ संध्याकाळ विहिरीवरती कंटिन्यू चालले आहेत. आणि 8-10 दिवसापासून ही प्रॉब्लेम चालली आहे, आज सॉल्व झाली आहे. बघू आता ग्रुपमधला मेसेज कराय की कसं भेटत थोड्या वेळाने. अर्धा तास बाकी बस. प्रथम तर उठलेलीच असते, तोंड बिंड धुवून रेडी आहे. बघा 12:30 वाजले. किसको किसको उठा के आया तू? सबको. पानी भरना तू. आला रे आला, 1 वाजता पानी आला. देखा थोड़ा सा पानी आया, चला गया. आए फिर से आ गया. आ रहे जा रहे. A few moments later. सगळं पाणी भरलं गाईस. बघा टाइम गेला, पाणी पूर्ण पाणी भरलेलं आपलं. रात्री पेशवीला झोपले, कूलर खाली, कूलर मध्ये पण भरलंय पाणी. चला आता मॉर्निंग मध्ये भेटूया. गुड नाईट गाईस. जेलोसी जस्ट पीत होती, तिला खूप जळजळ होत होती. रात्रीचे 2:30 वाजलेत आणि जस्ट मी तिला चेक करायला सांगितलं की एक्सपायरी डेट चेक कर. हे बघा एक्सपायरी डेट May 2024. आता आली ती थुकून औषध आणि तोंड धुवून आली. आता एक्सपायर औषध पिणार होती आज बधीरपोळी. बघा तिला लय जळजळ होत आहे, म्हणजे ॲसिडिटी झाली आहे. पण स्प्राईट आहे घरात आपल्या, पण तरी सुद्धा स्प्राईटने पण नाही राहत तिचं. काय तुझे एक्सपायर दवाई खा रे तेच फेक दे पहिले. ए कचरा डब्या म्हणाला बधीर.